सोबत सिव्हिल ड्रेसमध्ये यावं, मी तुमच्या निदर्शनात ह्या गोष्टी आणून दिल्या. ते बोलले की मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, आणि जर आता तुमचीच सरकार आलेली आहे वाटल्यास तुम्ही माझी या ठिकाणावरून बदली करून टाका. असा शब्द जेव्हा, असं उत्तर जेव्हा मी त्यांच्याकडून ऐकलं, मी आश्चर्यचकित झालो. कारण आज जे पोलीस प्रशासन ह्या वर्धा जिल्ह्याच्या रक्षण करण्याकरिता सरकारने ह्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे, जर का एका लोकप्रतिनिधीच्या तक्रारीला ह्या पद्धतीचं उत्तर स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मिळत असेल, तर याच्यामध्ये सामान्य जनतेची किती गंभीर अवस्था असेल ही बाब आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत न्यायची होती, याच्याकरता आज मी तुम्हाला ह्या ठिकाणी बोललेलं आहे. त्यानंतर मी दुपारी माझ्या कार्यालयात बसले असताना एक पोलीस विभागाचे अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी विचारणा केली की साहेब आपल्या काय अडचणी आहेत, काय नाही. तर मी त्यांना सांगितलं की माझी अडचण काय नाही, आपल्या वर्धेमध्ये सुरू असलेले अवैध धंदे हे तातडीनं बंद व्हावे. तर बोलले साहेब कुठे काय चालू आहे. मी त्यांना म्हटलं असं होऊ शकत नाही की आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाही. मी त्यांना बाजूलाच एक ज्या परिसरामध्ये केळकरवाडीमध्ये राहतो तिथं आर्मी नाक्यावर एन डे कॉम्प्लेक्स आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, तुम्ही रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जा, शास्त्री चौकामध्ये पटेलवाडा आहे त्याच्या मागच्या साईडने जा. असे काही स्पॉट ज्या नागरिकांच्या तक्रारी मला फोनवर प्राप्त होत्या ते स्पॉट मी त्यांना त्या ठिकाणी दिले. म्हटलं तुम्ही ह्या ठिकाणी जा आणि कारवाई करा, आणि अशा पद्धतीचे अवैध धंदे तुम्ही त्या ठिकाणी होऊ देऊ नका. ते बोलले ठीक आहे साहेब, आम्ही कारवाई करतो. त्याच्यानंतर मी माझ्या घरी येत असताना काल रात्री मला 7:30 एका आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की भाऊ, शास्त्री चौकामध्ये जे पटेल कुटुंब आहे, नुकत्याच 8 दिवसाआधी त्यांची इथे एक मुयत झाली, जवाहर पटेल यांचा मृत्यू झाला, आणि त्यांच्या मुलांनी ह्या संबंधित पदाधिकाऱ्याला फोन केला की आज पोलीस आमच्या घरी आली होती आणि आमच्या घराची झाडाझडती घ्यायची असं म्हटलं. त्या पुराने विचारलं की का बरं झाडाझडती घ्यायची, आमच्या इथे सट्ट्याचं काम चालते, दारूचं काम चालते अशी तक्रार आहे. त्या मुलाने जेव्हा विचारलं की तक्रार कोणी केली, तर पोलीस प्रशासनानं सांगितलं की ही तक्रार आमदार पंकज गोर यांनी केलेली आहे. अशा पद्धतीचं चुकीचा मॅसेज वर्धा शहरातील जनतेमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न त्या काही लोकांकडून होतो आहे. परंतु आज पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तातडीनं आणि नेहमीकरता हे सुरू असलेले अवैध धंदे, त्याच्यामध्ये सट्टा असो, गांजा असो, अवैध दारू विक्री असो, हे बंद करण्यात यावी, हीच विनंती करण्याकरता मी आपल्या माध्यमातून त्यांच्याकडून निरोप घेतो. मागच्या अनेक वर्षापासून जुन्या काही लोकांनी दारूबंदी लागू केलेली आहे. हा दारूबंदी जिल्हा असतानाही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होते. परंतु असं लक्षात आलं की मागच्या साधारणतः 2-3 वर्षामध्ये हे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे, आणि हे प्रमाण फक्त दारू विक्रीवर, अवैध दारू विक्रीवर थांबलेलं नसून मागच्या 1-2 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात गांजा आणि सट्टा हा प्रकार देखील वर्धा शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढलेला आहे. याच्या बाबतीत अनेक निवेदनं स्थानिक प्रशासनाला, विशेष करून पोलीस प्रशासनाला दिले, परंतु निवेदन दिल्यानंतर, तक्रार केल्यानंतर फक्त त्यावेळेस कुठली तरी थातुरमातुर कारवाई करण्यात येते, आणि नंतर पुन्हा पोलीस प्रशासन हे त्या ठिकाणी ज्या गंभीरतेने ह्या सर्व मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे तितक्या गंभीरतेने देत नाही. मागे बरोबर 2 महिन्याआधी 7 मेला आर्वी नाक्यावर एक भूमिपूजन सुरू असताना तेथील नागरिकांनी मला आग्रह करून बाजूच्या इमारतीमध्ये नेलं, आणि त्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा ह्या ठिकाणी मी त्या ठिकाणी नागरिकांच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी धाड मारली. तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते, सट्टा खेळणारे उपस्थित होते. ती नगरपालिकेची जागा होती, ह्या नगरपालिकेच्या जागेमध्ये अवैध अतिक्रमण करून त्या ठिकाणी ह्या पद्धतीचा सट्टा सुरू होते. नागरिकांना जेव्हा ह्या सर्व गोष्टी माहीत असते, त्यावेळेस ह्या गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत नसणे किंवा प्रशासनातल्या इतर लोकांना माहीत नसते हे कदापि शक्य नाही. त्यावेळेस देखील मी पोलीस प्रशासनाला विनंती केली होती, अजूनही माझा बाईट जर तुम्ही त्या ठिकाणी बघितला असाल तर माझ्या बोलण्यामध्ये विनंती हा शब्द होता की पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्या सर्व गोष्टी वर्धेमध्ये तातडीनं बंद करण्यात याव्या. परंतु पुन्हा 15-20 दिवस 1 महिना ह्या गोष्टी बंद राहिल्या,
आणि पुन्हा नित्यक्रमाने ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या. आता मागच्या काही दिवसापासून मी मुंबईला होतो, त्या ठिकाणी 10 तारखेला राज्यसभेची निवडणूक होती, 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक होती. हे सुरू असताना मला काही नागरिकांचे त्या ठिकाणी फोन आले की भाऊ असा असा प्रकार पुन्हा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, तुम्ही याच्यामध्ये पुन्हा पुढाकार घ्या. मग मी त्यांना सांगितलं होतं की मुंबईवर आल्यावर याच्यावर पुढाकार घेईन. काल जेव्हा मी वर्धेमध्ये येत होतो तेव्हा संबंधित बाब ही SP साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. SP साहेब आपल्या इथं जे वातावरण आहे ते बिघडत चाललेलं आहे, ह्या ठिकाणी दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत चाललं. समजा असो ओके PCचा उद्देश होता आणि त्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण जाणतो की मागच्या अनेक वर्षापासून वर्धा जिल्ह्यामध्ये ही दारूबंदी आहे, असं असूनही फार मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी अवैध पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय चालतो. परंतु आता हे विषय अवैध विषय हे दारू विक्रीपुरते मर्यादित न राहता सट्टा गांजा इथपर्यंत वाढलेले आहे. याच्यामुळे अनेक कुटुंबातले युवक मंडळी विद्यार्थी मंडळी हे या वाममार्गाने चाललेली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन मागच्या 7 मेला जेव्हा मी आणि माननीय जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी गफाट हे वर्धा शहरातील आर्वी नाक्यावर एका उद्घाटनाकरता गेलो होतो त्यावेळेस तेथील स्थानिक नागरिकांनी आम्हाला आग्रह केला आणि जिथे मोठ्या प्रमाणात सट्टा चालतो त्या ठिकाणी ते आम्हाला आग्रहाने घेऊन गेले. त्या ठिकाणी ना इलाज असतो आम्हाला धाड टाकावी लागली. त्यावेळेस देखील मी स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की ह्या पद्धतीचे अवैध धंदे हे तातडीनं वर्धा जिल्ह्यातनं बंद झाले पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः 1 महिना हे प्रकार मोठ्या प्रमाणात बंद होते, परंतु पुन्हा मागच्या 1 महिन्यापासून हे प्रकार सर्रास सुरू झाल्याचे आपल्या सर्वांच्या निदर्शनास येते. मागच्या 10 जूनला राज्यसभेचं आणि 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे मी त्या ठिकाणी मुंबईला होतो आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर फोन येत होते की ह्या ठिकाणी सट्ट्याचा व्यवसाय चालतो, ह्या ठिकाणी अवैध गांजाचा व्यवसाय चालतो. ही बाब जेव्हा काल मी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा पोलीस प्रशासनाचं गांभीर्य तेवढं देखील त्याच्यावर दिसलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि निदर्शनास आणून देतो की वर्धा जिल्ह्यातली जनता ही अवैध दारू विक्रीमुळे, अवैध सट्ट्यांमुळे, अवैध गांजा विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात त्रासदायक त्यांना हे होऊन राहिलेलं आहे. याच्यावर पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन करावं लागेल. भाऊ, मागच्या काही वर्षापासून अवैध धंद्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं असो, त्या ठिकाणी गांजा असो, सट्टा असो, अवैध दारू विक्री असो, आणि ह्याच अवैध व्यसनांमुळे त्या ठिकाणी युवकांच्या मनावर वाईट परिणाम होतात आणि अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्या हातून घडतात. सरकार तर गेलं, सरकार ठरवेल, सरकार SP बदलवणं हा माझा हातात नाही किंवा तो माझा भाग नाही. चांगलं प्रशासन असावं हीच आमची स्थानिकांची आणि इथल्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे. स्थानिक प्रशासन चांगलं असं ही एकमेव मागणी आहे. बाकीच्या गोष्टी वर्धामधलं प्रशासन हे मजबूत राहावं, लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाव्या याच्याकरता वरिष्ठ पातळीवर